बदलापुर मामले पर बात करते हुए भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने कहा कि ये घटना गंभीर और निंदनीय है। इस मामले को लेकर सरकार गंभीर है, मगर विरोधी दल इसका राजकारण कर रही है। बदलापुर की घटना निषेधार्य है, निंदनीय है, महाराष्ट्राला शोभणारी नाही, संस्कृतीला शोभणारी नाही। आम्हा सर्व लोकांना विचार मंथन करावं लागेल अशी घटना आहे आणि आपण ते करतोच आहे। सरकारने ज्या ज्या काही बाबी करायच्या होत्या त्या पूर्ण केल्या आहेत आणि सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारची कृती काय यावर जर विचार केला तर आरती सिंग सारखे अधिकारी असतील, शाळेवर जी काही कारवाई करायची असेल किंवा अजून ज्या ज्या बाबी सरकार म्हणून त्या ठिकाणी सरकारी अधिवक्ता असेल, फास्ट ट्रॅक कोर्ट असेल, लवकरात लवकर आरोपीला फाशी झाली पाहिजे याबद्दलच्या भूमिका असतील, या सर्व एकनाथ शिंदेजींनी मांडल्या आहेत। पण यावर महाराष्ट्राचा महाविकास आघाडीचे नेते गलिच्छ राजकारण करतायत, गलिच्छ राजकारण करतायत आणि राजकारणाकरता अनेक विषय महाराष्ट्रात आहे, निवडणुका समोर आहे, तिथे करा। पण अशा बाबीला तर आपण अशा घटनाला तर एकत्रित फाईट केलं पाहिजे। अशा विकृत व्यवस्थेवर, अशा मानसिकतेच्या व्यक्तीवर असं प्रेशर आलं पाहिजे की आपल्याला जर अशा घटना घडल्या महाराष्ट्रात तर संपूर्ण समाज एक होईल आणि सर्व पक्ष एकून त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी उद्ध्वस्त करतील, असा आरोपीला त्या ठिकाणी मोठा संदेश गेला पाहिजे, याकरता केलं पाहिजे। पण मला जे दिसतं 2-3 दिवसामध्ये जे नाटक कंपनी सुरू आहे, जी नौटंकी सुरू आहे उद्धव ठाकरेची, जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्याची नौटंकी चालू आहे, मला कुणाच्या घटनेशी कुणाला जुळायचं नाही आहे। बदलापूरच्या घटनेला दुसऱ्या घटनेचं नाव घेणं हे काही योग्य नाही आहे। बदलापूरची घटना आम्ही सिरियसली घेतली आहे, पक्ष म्हणून आम्ही सिरियस घेतली आहे। पण महत्त्वाचं काय आहे, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट हे जे आहे ना उद्धव ठाकरेचं, हे मी कालही सांगितलं आहे, हिंगणघाटमध्ये तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भर रस्त्यावर जाळून टाकलं एका मुलीला, भोपरमध्ये तर आपल्या या ठिकाणी डोंबिवलीमध्ये एका मुलीवर 30 लोकांनी बलात्कार केला, 33 लोकांनी बलात्कार केला, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते। मला त्या ठिकाणी नांदेड, पुणे, बीड, सिंदूर, साकीनाका, मला काय काय सांगता येईल उद्धव ठाकरेंचं। काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात तर बलात्काराची त्या ठिकाणी मालिकेचा मालिक आमच्याजवळ आहे आणि मग स्वतःचं न बघता केवळ राजकारणाकरता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र पेटवण्याचं जे काम चालू आहे। महाराष्ट्रात मला आठवतं की शरद पवार साहेब असे बोलले होते की मणिपूर सारखं महाराष्ट्र होईल, मणिपूर सारखं महाराष्ट्र होईल, हे पवार साहेब बोलले होते। मला थोडा स्मेल येतो आहे या घटनेला धरून महाराष्ट्रात सुद्धा मणिपूर सारख्या घटना घडवण्याचा जे संदेश पवार साहेबांनी दिला होता तो स्मेल मला आता या ठिकाणी यायला लागला आहे। पण महाराष्ट्राची जनता ही कधीच या गोष्टीला थारा देणार नाही। महाविकास आघाडीचे मनसुबे आहेत की या महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारखं वातावरण तयार करायचं आणि राजकीय पुढी भाजायची, याकरता महाराष्ट्र कधीच साथ देणार नाही, तुमच्या मनसुबाला कधीच साथ देणार नाही। मी या गोष्टीचा मी कालही सांगितलं, महाराष्ट्र बंद कशाकरता करा, एखाद्या दुसऱ्या विषयाकरता करा, करायचा असेल तर पुष्कळ विषय महाराष्ट्रामध्ये आहे। पण अशा घटनेचा आधार घेऊन महाराष्ट्र बंद करणे हे काही या महाराष्ट्राला शोभण्यालायक नाही आहे असं मला वाटतं।